धुळे सुरत महामार्गावर अपघातांची मालिका, तरुणाचा मृत्यू, दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू, महामार्गावरील अपघातांवर प्रश्नचिन्ह, रस्त्याची दुरवस्था जबाबदार. धुळे सुरत महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ, मृत्यूचा सापळा बनलेला धुळे सुरत महामार्ग, ठोस उपाययोजनांची गरज. विसरवाडीजवळ अपघात, तरुणाचा मृत्यू, एक जखमी. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू, महामार्ग बनला मृत्यूचा सापळा. तसेच सुरत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्यानं एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर विनोद पवार व 21 राहणार लिंबायत सुभाषनगर सुरत हा आपल्या मित्रासह शिरपूर येथे दुचाकी क्रमांक GJ5HY5063 भरधाव वेगात जात असताना विसरवाडीपासून जवळच असलेल्या मासलीपाडा गावाच्या शिवारात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यानं दुचाकी रस्त्यावर घसरत गेल्यानं दुचाकीस्वार ज्ञानेश्वर विनोद पवार हा डोक्यात मार लागल्यानं गंभीर जखमी झाला होता. त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार घेत असताना मयत झाला. या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी, लिनेश पाडवी यांनी धाव घेतली. महेश किशोर पाटील यांनी खबर दिल्यानं अपघाताची नोंद करण्यात आली. धुळे सुरत महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरू आहे, परंतु अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही. MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके.